नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत पौष्टिक असा बाळातींचा आहार। यामध्ये आपण ज्वारीची भाकरी आणि तांदुळशाची भाजी पाहणार आहोत। तांदुळशाची भाजी मातकट होऊ नये यासाठी यामध्ये काही टिप्स पण दिलेल्या आहेत। हे पदार्थ आमच्या सासूबाई बनवणार आहेत, यामध्ये आवाज माझा आहे, पण या व्हिडिओचं पूर्णपणे क्रेडिट त्यांनाच जातं। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपण ज्वारीची भाकरी तयार करायला घेऊया। ज्वारीची भाकरी तयार करण्यासाठी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाणी, थोडं थोडं पाणी घालून हे जे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं। पीठ थोडंसं जास्त वेळ मळायचं म्हणजे आपली भाकरी जी आहे ती छान अशी येते, किंवा जे पाणी आहे ते पीठामध्ये छान असं मुरलं जातं। तर आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। आता यामधला थोडासा पोर्शन घेऊन आपण याची भाकरी तयार करून घेऊया। आपण यामध्ये दोन प्रकारच्या भाकरी पाहणार आहोत। पहिली म्हणजे जी हातावर थापतात ती, आणि नंतर पीठ लावून आपल्याला जी सगळ्यांनाच येते ती। तर अगोदर आपण हातावरची भाकरी तयार करून घेऊया। हातावरची भाकरी तयार करण्यासाठी जे पीठ मळून ठेवलेलं आहे त्यामधला थोडासा पोर्शन घ्यायचा आणि पाणी लावून या प्रकारे ह्याला थापून घ्यायचं। डिलिव्हरीच्या नंतर बाळातनीचं जे पोट आहे ते नाजूक बनलेलं असतं आणि पचनशक्ती पण कमी झालेली असते। ज्वारीची भाकरी ही पचायला हलकी असते आणि त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे पचायला हलके पण असतात आणि शरीराला ऊर्जा पण देतात। भाकरी थापून झाल्याच्या नंतर आपण तिला तव्यावर टाकलेलं आहे आणि त्यावरून थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलेला आहे। आता हिला थोडीशी खालनं शेकली की आपण उलथवून घेऊया आणि दोन्ही बाजूनं थोडंसं भाजून घेऊया। पूर्णपणे न भाजता थोडंसं भाजून घ्यायचं, कारण की आपण ही भाकरी जी आहे ते विस्तवावर पण भाजणार आहोत। तर बघू शकता थोडीशी तर भाजली आहे मागण्यापेक्षा सेट झालेली आहे। आता हिला आपण विस्तवावर भाजून घेऊया। तर बघू शकता छान अशी खरपूस रंगावर आपण भाकरी जी आहे ती भाजून घेतलेली आहे। आता आपण दुसऱ्या प्रकारची भाकरी तयार करून घेऊया जी सगळ्यांनाच येते ती। ज्वारीची भाकरी मऊ लुसलुशीत आणि टंब फुगण्यासाठी दोन तीन टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगते। ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेस थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आणि पीठ जे आहे ते छान असं मळून घ्यायचं। छान मळण्यापेक्षा थोडंसं जास्त वेळ मळून घ्यायचं, म्हणजे जे पाणी आहे ते भाकरीच्या ज्या पिठामध्ये आहे ते व्यवस्थित मुरलं जातं आणि जी भाकरी आहे ती आपली छान अशी फुगते। आणि भाकरी तव्यावर टाकताना दोन्ही हाताने अलगट टाकायची, एका हाताने टाकल्याच्या नंतर ती आपण तव्यावर टाकताना असं आपटल्यासारखं टाकतो, त्यामुळे ती भाकरी जी आहे त्या चांगल्या प्रकारे फुगत नाही। आणि जे जाळ आहे किंवा जे स्टोवची किंवा गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची, जास्त हाय पण नाही आणि जास्त लो पण ठेवायची नाही। तर बघू शकते आपली जी भाकरी आहे ती आपण तव्यावर टाकून तिला पाणी लावून घेतलेलं आहे आणि पाणी लावल्याच्यानंतर तिला उलथवून थोडीशी शेकून घेणार आहेत। ही पण भाकरी आपण विस्तवावर भाजणार आहेत। तर आपण थोडासा चुलीतला विस्तव बाहेर काढलेला आहे आणि त्यावर आपण ही भाकरी भाजून घेऊया। तर बघू शकता किती टंबाशी फुगलेली आहे। आणि आमच्या ज्या सासूबाई आहेत त्या भाकरी किंवा चपात्या करण्यात खूप एक्सपर्ट आहेत। त्यांच्या भाकरी आणि चपात्या पूर्णपणे टंब फुगलेल्या असतात आणि खूप वेळ जशाच तशा मऊ लुसलुशीत राहतात। तर आपल्या दोन्ही भाकरी तयार करून झालेल्या आहेत। आता आपण तांदुळशाची भाजी तयार करून घेऊया। तांदुळशाची भाजी अगोदर आपण छान अशी निवडून घेतलेली आहे। त्याचे पानं आहेत ते पानं पण व्यवस्थित बघून घेतलेले आहेत, म्हणजे पानाच्या खाली त्याची आळी असते। आता ही भाजी आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि ज्या तव्यामध्ये आपण भाकरी तयार करून घेतल्या होत्या त्याच तव्यामध्ये हिला घालून घेऊया। तांदुळशाच्या भाजीमध्ये सी जीवनसत्व भरपूर मोठ्या प्रमाणात असतं आणि बाळांतीन बायांना तांदुळशाची भाजी आवर्जून दिली जाते, कारण की तांदुळशाची भाजी खाल्ल्यामुळं जे बाळांतीचं दूध आहे ते वाढण्यासाठी मदत होते। बाळांतीच नाही तर गरोदर महिला आणि ज्याची पचन शक्ती किंवा जे कमजोर आहेत शारीरिकदृष्ट्या त्यांना पण ही भाजी खूप महत्त्वाची आहे। तर आपण हिला आपण लोखंडाच्या तव्यात करणार आहोत, त्यामुळे ह्यामध्ये लोहाचं पण प्रमाण जे आहे ते भरपूर प्रमाणात असणार आहे। तर ही भाजीमध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हिला आपण थोडंसं 1-2 मिनिट आपण वाफवून घेतलेलं आहे। तर हे बघू शकताय तुम्ही, हे जे पाणी आहे ते एकदम मातकट असं पाणी लागतं, त्यामुळे आपल्याला त्या पाण्याचा काही यूज करायचं नाही। आता आपण भाजी तव्यातनं खाली काढून घेतलेली आहे एका चाळणीमध्ये आणि त्या चाळणीवर आपण थंड पाणी घातलेलं आहे, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती कमी होईल। आता आपण भाजी तयार करण्यासाठी लसूण कुटून घेऊया। या भाजीमध्ये जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे लसूणच आहे। लसूण आणि मीठ या व्यतिरिक्त जास्त या भाजीला काही लागत नाही। तर आपण जे लसूण आहे तो चांगल्या प्रकारे कुटून घेतलेला आहे, चांगल्या प्रकारे म्हणण्यापेक्षा फक्त ओबडधोबड कुटून घेतलेला आहे। आता आपण तव्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे, तेलामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया। मोहरी आणि जिरे छान असे तडतडले की यामध्ये कुटून ठेवलेला लसूण आणि हळद घालून घेऊया आणि अगदी थोडंसं हिंग घालून घेऊया आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया।
हे सगळे मसाले छान असे तळले की यामध्ये जी आपण उकडवून ठेवलेली भाजी आहे ती घालून घेऊया। आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून ह्याला 2 ते 3 मिनिट आणखीन शिजवून घेऊया। तर यामध्ये पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आणि 2 ते 3 मिनिटानंतर ह्याला खाली उतरून तुम्ही खायला घेऊ शकता। तर ही भाजी लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे ही थोडीशी काळपट पडलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा। आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।